महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सर्व लोक जरी वेगळेवेगळे विचारधारेचे असलो तरी या देशाच्या संविधानासाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी जी चिरडली जात आहे त्याच्यासाठी आज एकत्र आलेलो आहोत. मला वाटतं आपण बघितलं असेल एकंदरच भारत जोडो यात्रा राहुलजींची ही जी सुरू आहे देशामध्ये. आज महाराष्ट्रात आल्यानंतर आपण बघतोय काल राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत होती, आज शिवसेना देखील सोबत आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सर्व लोक जरी वेगळेवेगळे विचारधारेचे असलो तरी या देशाच्या संविधानासाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी जी चिरडली जात आहे त्याच्यासाठी आज एकत्र आलेलो आहोत. मला वाटतं सत्ताधारी जे असतील त्यांनी स्वतःला विकलेलं आहे, स्वतःचं इमान विकलं आहे, त्यांना हा बोलायचा अधिकार नाही. आणि झाली गोष्ट युतीची, आम्ही पीडीपी सोबत तरी गेलो नाही. आज गांधी आणि ठाकरे घराण्याची पीडी एकत्र पाहायला, बाळासाहेब आणि इंदिराजी पण एकदा भेटलेले होते, काही आठवणी जाग्या झाल्या. नक्कीच काही काही लोकांनी ते हे आम्हाला सांगितलं सुद्धा आम्ही चालत असताना, आणि त्यावेळेचा फोटो वगैरे आज मी ट्विटरवर बघत आहे. एक महत्त्वाची गोष्ट नक्कीच आहे की वेगळ्या वेगळ्या मैत्री आमच्या परिवाराच्या, काँग्रेसच्या वेगळ्या वेगळ्या परिवारातल्या लोकांशी असतील, काँग्रेसच्या अनेक वेगळ्या लोकांशी असतील, ह्या होत्याच. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभाताईंना पाठिंबा दिलेला, प्रणबदादांना पाठिंबा दिलेला, आणि आता आम्ही लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी एकत्र आलो. मला वाटतं ज्यांनी पीडीपी सोबत युती केलेली त्यांनी हिंदुत्वाबद्दल कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये जेजुरीच्या पूर्ण आराखड्याला स्थगिती दिलेली आहे, एकविरा देवीच्या तिथे आम्ही जे फर्निक्युलर करत होतो त्याला स्थगिती दिलेली आहे, तिरुपतीच्या मंदिराला स्थगिती दिलेली आहे, त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये. ज्या गद्दारांनी आमच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत बंदूक चालवली त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये.